अभय सर खरं तर प्रादेशिक पक्षांचं राजकारण हे तिथल्या अस्मितेशी निगडित असतं आता प्रादेशिक तिथे हरियाणामध्ये हे झालं महाराष्ट्रात सुद्धा जातात महाराष्ट्र धर्म वगैरे सगळं मानलं जातं संजय राऊत सकाळी सुद्धा बोलले प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण किंवा ते खच्ची करन, कि कमी होणं आणि मोठे पक्ष जे नॅशनल लीडर्स आहेत ते मोठे होणं हे कसं पाहत होत नाही मुळात म्हणजे पोरवीचं राजकारण एकूण बघितलं तर काँग्रेस विरोधाचं राजकारण होतं त्यावेळेस वेगवेगळे पक्ष राज एकत्र येऊन राजकीय मोठ बांधत होते नंतर भाजप हा सेंटर पिलर झाला आणि त्याविरुद्ध आघाडी उभी राहायला लागली hmm. तर या सगळ्यामध्ये प्रादेशिक पक्ष जे होते ते राष्ट्रीय पक्षाशी कुठल्या ना कुठल्या तरी hmm. जोडले जाऊ झाले त्या राष्ट्रीय पक्षांना जागा मिळत होती पण त्यांचं वर्चस्व त्या त्या, त्या भागातलं कायम राहत होतं आजही दक्षिणेतली राज्य म्हणा किंवा उत्तरेत काही राज्य मग hmm. त्या प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहेच आणि ते पुढच्या काळातही राहणार आहे जोपर्यंत काँग्रेस जो पूर्ण मजबूत होत नाही तोपर्यंत त्या काळामध्ये तिकडे ते राहणार आहे दुसरं असं आहे की अनेक ठिकाणी आता म्हणजे महाराष्ट्रासारखं उदाहरण घेतलं आपण तर आज कुठले आज एकही एक पक्ष स्वबळावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून लढवून सत्ता काबीज करू शकेल अशा परिस्थितीत नाही आहे त्याच्यामुळे ठेवलेलं आहे ते तर भाजपचं तर दोन हजार म्हणजे स्थापनेपासून शतप्रतिशतचं टार्गेट आहेच आहे पण ते पूर्ण होत नाही हे दुर्दैव पण त्यांनी अनेक राज्यांमध्ये ते करूनही दाखवलं की जिथे म्हणजे गोव्यासारख्या राज्यांमध्ये जिथे भौगोलिक किंवा तिथली मतदारांची परिस्थिती त्यांच्या बाजूने नसतानाही त्यांनी राज्य केलं तिकडे पण निश्चितपणे या ध्रुवीकरणाच्या लढाईत छोटे पक्ष जे असतात ज्याला म्हणजे जा राजकीय भाषेत वोट कटवा पक्ष असं म्हणतात अशा पक्षांना ध्रुवीकरण जेव्हा होतं त्या निवडणुकीत तेव्हा अशा पक्षांना डिस्कार्ड करतात लोक आणि त्यांचं मतदान कमी होतं आपण मनसेच्या बाबतीत बघितलं असेल नंतरच्या काळात वंचितच्या बाबतीत बघितलं असेल हरि छोटे पक्ष चॅलेंज मध्ये आहेत मला हेमलताईने शेवटची कमेंट विचारायची हेमलताताई आजचे जर निकाल हे जे कल आहेत ते निकालात रूपांतरित झाले हे राज्य तुमच्या हातून गेलं हॅट्रिक केली तिथं तर तुमचं महाराष्ट्रातलं बार्गेनिंग पॉवर कमी होईल का महाराष्ट्राची आणि हरियाणाची परिस्थिती वेगळी आहे hmm. महाराष्ट्रामध्ये जे आता चित्र तयार झालेलं आहे की इतर पक्षांची तोडफोड करून मी पुन्हा येईन ह्या अभिनिवेशामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने जे काम केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्या कार्यकर्त्यांचं ग्राउंड लेव्हलला खूप चांगल्या पद्धतीने मनोमिलन झालेलं आहे आणि नेत्यांची भूमिका शंभर टक्के असे आहे की जो निवडून येणारा कॅन्डिडेट ज्या पक्षाचा ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे त्या पक्षाला ती जागा सोडली गेली पाहिजे hmm. त्यामुळे एकमताने जागा वाटप होईल बार्गेनिंग पॉवर बद्दल विचार केला तर लोकसभेमध्ये काँग्रेसची कामगिरी स्ट्राईक रेट हा सगळ्या गोष्टींचा विचार होईल आणि ज्या ठिकाणी जो कॅन्डिडेट निवडून येणार आहे त्या पक्षाला ती जागा सोडण्याकडे तिन्ही पक्षांचा कल असेल ठीक आहे त्यामुळं म्हणजे रणनीती आता और... रणनीती त्या दृष्टीने तुम्ही ठरवताय हरियाणात ठेच महाराष्ट्रात शहाणपणा असं घडेल का बघूया